कांदा टोमॅटो नंतर आता साखरेवर देखील सरकारची वाकडी नजर पडण्याची शक्यता आहे, कारण केंद्र सरकार लवकरच साखरेच्या निर्यातीवरती निर्बंध आणण्याची शक्यता वर्तवली जाते, त्यामुळे तब्बल 7 वर्षांनंतर साखरेच्या निर्यातीवरती बंदी येण्याची शक्यता वर्तवली जाते, त्यामुळे निर्यातीविनाच साखरेची गोडी घटणार असल्याचं बोललं जात आहे. पाहूयात याच संदर्भातला लोकशाहीचा एक स्पेशल रिपोर्ट. साखरेच्या निर्यातीवर लवकरच बंदी, पुरेसा पाऊस न झाल्यानं उत्पादन घटणार, महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी केंद्राकडून हालचाली, साखरेचे दर वाढण्याचा केंद्राचा अंदाज, साखर उद्योग कारखानदारांमध्ये असंतोष. राज्यात पावसानं ओढ दिल्यानं ऊसाचं उत्पादन घटणार आहे, अशातच देशांतर्गत बाजारामध्ये साखरेचे दर स्थिर राहावेत या उद्देशानं केंद्र सरकार निर्यातीवर बंधनं लादण्याची शक्यता आहे. यासंदर्भात बोलताना शरद पवार यांनी येत्या 3-4 दिवसात साखर विदेशात पाठवण्यासाठी केंद्र सरकार काही वेगळी भूमिका घेणार असल्याचं म्हटलंय. केंद्र सरकार त्याच्यावर सुद्धा बंधनं आणण्याच्या विचारामध्ये आहे, कदाचित 3-4 दिवसामध्ये साखर परदेशात पाठवायला काही वेगळी भूमिका ही केंद्र सरकार घेण्याची शक्यता दिसते. दरम्यान साखरेची निर्यात थांबल्यास काय परिणाम होऊ शकतो पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. निर्यात न झाल्यास देशांतर्गत बाजारामध्ये साखरेचे दर घसरणार, साखर कारखान्यांची कोंडी होणार, ऊसाच्या FRP वर थेट परिणाम होईल, आंतरराष्ट्रीय बाजारातील भारताचा दबदबा कमी होईल. दरम्यान देशांतर्गत बाजारपेठेमध्ये साखरेची निर्यात थांबवल्यास कोणताही कारखाना ऊसाला चांगला भाव देऊ शकणार नाही. तसं झालं तर ऊसाला चांगली किंमत देण्याची ताकद ही कुठल्याही कारखान्याची राहणार. आगामी सणासुदीचा हंगाम आणि पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या लोकसभा तसंच विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याची शक्यता आहे, त्यामुळे एकीकडे दुष्काळाचं सावट असताना साखर उद्योग अडचणीत आल्यास पुन्हा शेतकऱ्यांचंच मरण होण्याची दाट शक्यता आहे. अमोल डोईफोडे, ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.